24 वर्ष झाले माझे मिस्टर वारून मला पण घेतलं नाही अनुकंपा तत्वावर आणि माझ्या मुलाला पण घेतलं नाही. मी खूप चक्र घातलं. अपंग वाल्यांसाठी सुद्धा काही बोलले नाही, काही योजना नाही. अपंग स्त्रीला वर बोलवलं नाही, काही नाही, काहीच नाही मला मिळत. काही गाईचा गोठा म्हणा किंवा शेतीसाठी काहीतरी पाहिजे पण काही नाही मिळालं. गरीब शेतकरी मला नाश्ता पाणी देतो लिठ आम्हाला बिंचेचा आणून ठेवले. नाश्ता पाणी जेवण खावून तुमची सगळी सोय आणि अजून कायचा पत्ता नाही भेटलं. नाही का अजून चहा नाही मिळाला. चहा योजना काय भेटलं? काहीच नाही भेटेल. यायचं जायचं पाहिजे होतं. ते बोलले ना तुम्हाला हे भेटल काही नाही काही नाही काही नाही. नमस्कार, मी प्रतीक जोशी, सकाळ डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होत आहे. मोठ्या संख्येने लाभार्थ्यांना या कार्यक्रमाला आणण्याचं नियोजन प्रशासनातर्फे करण्यात आलं होतं. मोठ्या संख्येने या ठिकाणी लाभार्थी आलेले आहेत. चला तर जाणून घेऊयात त्या लाभार्थ्यांकडनं की त्यांना काय लाभ मिळाला आहे आणि कोणाला काय लाभ मिळावा याची अपेक्षा आहे. काय सांगतात लाभार्थी त्यांच्याकडनं जाणून घेऊया. कुठल्या गावावरनं आले? मालेगाव तालुक्यात मथुरपाडा. मथुरपाडा, अरे काय नाव तुमचं? त्र्यंबक भाऊराव निकम. काय करतात तुम्ही? मी पंचायत कर्मचारी. पंचायत कर्मचारी, काय आज लाभार्थी म्हणून आले? काय लाभ? लाभार्थी म्हणजे असं बा असं आपलं रिटायर झालो, काही पगार चालू मान आपल्या मानधन वगैरे मानधन वगैरे असं चालू करत. नाही नाही अजून कुठं काहीच नाही. आता आलो आहे, काय पाहू आता काय करता येत काही नाही. पगार मिळावं बा काहीतरी. संजय गांधी निराधार काय म्हणतो ना, ते अर्धा पगार मिळावा बा. असं हा योजनेत यावं बा असं आमचं म्हणणं आहे. पोरं बाळ आहे, सर्व आहे घरी, काहीच नाही. तेवढ्यावरच आम्ही काहीच नाही काहीच नाही काही नाही. पोरग बी असं शेती काम करतात, मजुरी करतात, मजुर करतायत ना. कुठलंच काही नाही, फक्त सरकारने घर बांधलं तेवढं. काय लाभ मिळाला आज? मिळाला नाही. काय मिळणार आहे काय माहिती? माहिती का आले? पेन्शन सुरू न करता झालं का? सुरू झालं, मंजूर झालं. तुमचं अंबादास धुळे. कुठल्या गावावरून आले? मोरमपाडा. मोरमपाडा कुठल्या तालुक्यात? दिंडोरी. काय लाभ मिळाला आजच्या कार्यक्रमात? हा लाभ काय भेटणार? लाभ नाही काही भेटलं, पाहण्यासाठी आलो. हो, काय नाव तुमचं? समाधान विक्रम वाघ. काय लाभ मिळाला तुम्हाला आजच्या कार्यक्रमात? मला, मी अपंग आहे, 45% आहे मला अपंग, तर मला पगार भेटतो. पगार चालू झाला का? हो चालू. नितीन मनोहर पगार आहे. तुम्ही लाभार्थी आहे? हो. काय लाभ मिळाला तुम्हाला? मी जातीचा दाखला घेतलेला आहे आणि घरकुलासाठी आवेदन दिलं होतं, ते पण पास झालं. रमाईचं मंजूर झालं. मंजूर झालं? मंजूर झालं. समाधानी आहे का? मग समाधानी आहे. काय करता तुम्ही? शेती. शेती करता. काय लाभ मिळाला तुम्हाला शासन आपल्या दारीमधून? आपल्या शासनामधून काहीतरी शेतीसाठी मला धंद्यासाठी उपलब्ध पाहिजे. नाही गाईचा गोठा म्हणा किंवा शेतीसाठी काहीतरी पाहिजे पण काही नाही मिळालं. गरीब शेतकरी आता इथे आले तुम्ही, इथे मिळेल ना या कार्यक्रमात? आता काय मिळतं खरं नाही मिळत. काय काय करायला पाहिजे? मी अंगठे बहादूर आहे. म्हणजे अजूनपर्यंत काहीच लाभ नाही भेटला? नाही काही नाही. लाभार्थीचं का लावून फिरू राहिले बाबा? आता ते आलो गावातून. मी लाभार्थीचं का लावून फिरू राहिले? मी आयुष्यामध्ये माझा जन्म आहे 70 वर्षे. मी BJP काम जे केलं कमलाचं ते कुठलाही बी माणूस आला तरी माझे दुसरीकडे मतदान नाही होणार. तुम्ही म्हणता तुम्हाला लाभ नाही भेटला, मग तुम्ही लाभार्थी कसे झाले? लाभार्थी कसे झालं? मी फक्त BJP झालं. हा का? काय लाभ मिळालं? काहीच नाही. काहीच नाही लाभ मिळाला? काहीच नाही घेत नाही काही नाही. पण त्या आयुष्यभर कार्यकर्ता काय अपेक्षा आहे? आता काही नाही अपेक्षा. मला गाईचा गोठा मिळाला एवढीच अपेक्षा आहे. काय मिळालं आता? ते मिळालं आम्हाला प्लॉट दिले आणि बी बियाणं दिलं. काय? आणि बी बियाणं देऊन आणि त्याच्या पाठीमाग त्याने सांगितलं आम्ही तुम्हाला लागवड देतो. लागवड देऊ म्हणा. आवणी करायला त्याला काय झालं? ते म्हटले काय म्हटले? खर्च देतो म्हणे बी बियाणं दिलंय तुम्हाला, खर्च देऊ काय लागवड देऊ, त्याच्यातून अजून काही मिळालं नाही. आता कवा मिळत एकच काय सांगता येईल? त्यांच्या मनावरच आहे ना. मिळालं म्हणजे आम्ही फॉरेस्ट करणारे लोक आहे. हाच टाईम आहे लागवड करायला. हा टाईम आहे म्हणजे या महिन्यामध्ये भेटायला पाहिजे. काय या महिन्यामध्ये भेटलं म्हणजे मग दोन मजूर लावून लागवड करता येईल. त्याचा लागवड तर करता येईल ना. हा आम्हाला ते सांगितलं इंद्रायणी बाग दिले बी बियाणं
इंद्रायणी भात बियाणं दिलं, भात बियाणं तुम्हाला मजुरी मजुरी सोबत म्हणा आम्ही तुम्हाला खर्च पाणी देऊ मिळाले. पाच पाच एकर चे पाच पाच एकर पाच पाच एकर पाच पाच एकर हो भातासाठी. अरे वा काय पाहिजे बाबा माझं ते 59 साली मिळेले आज नाही मिळेल. अरे वा वा 59 साली काँग्रेसच्या काळात. हा काँग्रेसच्या काळामध्ये. आणि आता बीजेपी वाले दान देत आहे का? आता दान द्यायला आताशी सुरुवात झाली. आताशी सुरुवात. हा दान फेकायला तुम्हाला नाश्ता पाणी देतो लिठ आम्हाला बिंचेचं आणून ठेवले. काय सांगितलं? नाश्ता पाणी जेवण खावून तुमची सगळी सोय. आणि इथं अजून कायचा पत्ता नाही भेटला. नाही का अजून चहा नाही मिळाला? चहा नाही. मला पेन्शन मिळावा महिन्याला. आम्ही हातमजुरी करतो आणि मुलं म्हणजे नाही. आज काय सांगून आणलं तुम्हाला या कार्यक्रमाला? मला आम्ही आम्हाला सांगितलं आम्ही बचत गटामध्ये महिला आहे तर नगरपालिकेवाल्यांनी सांगलं महिला बचत गटांसाठी कार्यक्रम आहे आपण याच्याने आम्ही इथे आलो. आम्ही लाभ फक्त भाषण जे केलं त्यांनी तेच ऐकलं. भाषणाचा लाभ मिळाला आम्हाला. आमचं म्हणणं होतं वा टाक्यांचे त्याचे भाव त्यांनी काही कमी करायला पाहिजे होतं. गेटच्या टाक्या भाव म्हणून आले ना तुम्ही लाभार्थी लावून का आले स्टिकर? आम्ही बचत गट आम्हाला लाभ आम्हाला लाभच नाही मिळालं. आम्ही ते नाही म्हणते आम्हाला कर्जाचं आम्हाला त्याची काही तक्रार नाही आहे. फक्त आम्हाला त्यांनी हे दाढीचे याचे भाव वाढले टाक्यांचे भाव वाढले ते आम्हाला भाव कमी करायला पाहिजे होता. बाकी काही नाही. अपंग स्त्रीला वर बोलवलं नाही काही नाही. 24 वर्ष झाले माझ्या मिस्टर वारून मला पण घेतलं नाही अनुकंप तत्वावर आणि माझ्या मुलाला पण घेतलं नाही. मी खूप चक्रा घातली. लाभार्थी म्हणून आले तुम्ही शासन आपल्याला. लाभ मिळाला चांगला भाषण दिलं चांगलं दिलं सर्व सांगितलं. पण त्यांनी टाक्यांसाठी काहीतरी करायला पाहिजे गॅसच्या टाक्यांचा नाशिक अनुकंप तत्वावर त्यांनी मला अजूनपर्यंत घेतलेलं नाही बा. यांचे मिस्टर मी अपंग आहे अपंग वाल्यांसाठी काही तो बाय ना त्यांनी पेन्शनचं केलं होतं काय केलं काहीच नाही केलं. कोणत्या गावाहून आले? लता विष्णू अडके. काय लाभ भेटला तुम्हाला या कार्यक्रमात? आलोय दोन शब्द ऐकतोय मंत्रीवरचे. लाभार्थी आहे ना तुम्ही? कोणी आणलं तुम्हाला इथे? आमच्या नानेगावच्या माणसाने आणलं. काय सांगून आणलं? योजना आहे म्हणून. लाभ काय भेटले? काहीच नाही भेटेल. यायचं जायचं पाहिजे होतं ते बोलले ना तुम्हाला हे भेटेल ते काही नाही काही नाही काही नाही. काय काम करता तुम्ही? शेती करतो. आजची मजुरी गेली ना आपली? मग गेली ना. मग आता काय करायचं ते काय करणार आहे आपलं? काय पाहिजे तुम्हाला? शेती पाहिजे. शेतीसाठी विहीर पाहिजे ट्रॅक्टर पाहिजे काही कसं असं सगळी सुविधा पाहिजे बकर पाहिजे म्हशी पाहिजे. लाभार्थी ना? हो. काय लाभ भेटला? लाभ म्हणजे आता त्यांचं घर ते आले निवास घर घरकुल घरकुल आले. मिळालं का घर? म्हणजे आता यादीत आलंय नाव फक्त ती प्रोसेस राहते. तुम्हाला घराला पैसे मिळतील? हो. घर मिळेल घरासाठी पैसे भेटतील. जागा नाशिकमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो पार पडला या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. मोठ्या संख्येने या ठिकाणी लाभार्थी आल्याचं दिसून आलं. मात्र जे लाभार्थी या ठिकाणी आले होते त्यांच्या प्रतिक्रिया आपण घेतल्या. अत्यंत दिलखुलास आणि मोकळ्या प्रतिक्रिया या लाभार्थ्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत. काही लाभार्थी असेही भेटले की ज्यांना लाभ मिळाला आहे काही लाभार्थी असेही भेटले की ज्यांना लाभ मिळाला नाही. त्यामुळे आता हे जे लाभार्थी या ठिकाणी आलेले होते मुळात आता हे खरंच लाभार्थी होते का आणि असतील तर यांना कशा प्रकारे आता पुढे भविष्यात लाभ मिळू शकतो हे सर्व पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सकाळ डिजिटलसाठी मी प्रतीक जोशी नाशिक. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.